नमस्कार, कारवार प्लस कोंकणी चॅनलाचे तुमगेले स्वागत। आज पळया आयचे मुख्य खबरो। एम्बुलन्स ना जाऊन रुग्णाक झोळे थोडचे पडले, 5 किलोमीटर चलत, अंकोला तालुक्याची घटना। शिरशीत 110 अतिवृष्टीन पडिल्या घराक 5 लाख मंजुरीचे सरकाराला आश्वासना, स्वप्नच उरले। काणकोण नगरपालिका निवडणुकेक उमेदवारी अर्ज सुरू। रस्त्याचे चलताना ओमिनी गाडयेक लागलो उजो, गाडी जळली। कारवारात मोफत नेत्र चिकित्सा शिबीर। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 4 कोरोना पॉझिटिव्ह केसेस। आपल्या सविस्तर खबर। अंकोलात एम्बुलन्स नसताना रुग्णाक धुळीत घाण वरचे पडले, 5 किलोमीटर चलत। अंकोला तालुक्याच्या वारील बेणात एम्बुलन्स नसताना एक रुग्णाक धुळीत घाण घेऊन रानातल्या 5 किलोमीटर चलत रुग्णालयात व्हरची घटना घडली असा। नोरापोक गौडा 70 वर्ष हमका काल वाऱ्याचे जाल्ले आणि त्यांका वाईल उपचारासाठी मंगळूर व्हरू जाय आशिले। वरील बिणात रस्तो सारखो नाशिल्ल्या कारणान रुग्णाक धुळीत घाण घेऊन 5 किलोमीटर रानातल्या चलत अंकोला शहरात हाडले। दालान अंकोलात एम्बुलन्स मेन जाल्ल्या कारणान खासगी गाडी कन घेऊन रुग्णाक मंगळूर रुग्णालयात व्हरची पाळी आयली। जिल्ह्या भितर थोड्या गावात शहर लागी उलांबी रस्तो समान नाशिल्ल्या कारणान एम्बुलन्स येऊ तयार जायनात। हजेन खेडेगावच्या लोकांक त्रास सहन करचे पडटा। रस्त्याचे चलताना ओमिनी गाडयेक लागलो उजो, गाडी जळली। कारवार। उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या कारवार तालुक्याच्या केरवडी ग्रामात केरवडी आणि बोळवे गावांमधल्या बोळवे घाटेर आज सांजेच्या सुमार 4 वाजताना बेकरीचे सामान घेऊन वयची ओमिनी गाडयेक रस्त्याचे चलताना अकस्मात उजो लागलो आणि ओमिनी गाडी पूर्ण जळण खाक झाली। चालक आणि एक प्रवासी या दुर्घटनेतल्यान बचावले। घटनास्थळ अग्निशामक दळान उजो निवयलो, पण ओमिनी गाडी आणि तेतुतले सामान जळण गेले। या प्रकरणाचे मल्लापूर पोलीस ठाण्यावर नोंद झाला। हळियाणाच्या तानाजी गल्लीत हायटेक अंगणवाडी। हळियाणा शहराच्या तानाजी गल्लीत 22 लाख रुपयात निर्माण केले हायटेक अंगणवाडी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बाल व बाल विकास विभाग, कोको कला कंपनीचे अनुदान आणि शासकीय अनुदाना भितर ही अंगणवाडी निर्माण झाली असा। ह्या अंगणवाडीत एक वाटेन गार्डन, भुरग्या खेळूक मैदान, तसेच खेळचे सामान, भुरग्याक गर्भिणीक पाणंतीक एक व्यवस्थित खोली, जेवण करच्या खोली आणि शौचालयाची व्यवस्था असा। कोको कला कंपनीन 18 लाख रुपये आणि शासक देशपांडे हमगेल्या 4 लाख रुपये अनुदानान ही हायटेक अंगणवाडी तयार झाली असा। ह्या अंगणवाडीत दिवसाचे 24 तास उदकाची व्यवस्था असा। कारवारात मोफत नेत्र चिकित्सा शिबीर। कारवार। जिल्हा आरोग्य खाते, जिल्हा पंचायत, उत्तर कन्नड जिल्हा अंधत्व निवारण विभाग, कारवार वैद्यकीय बोधक आस्पत्री हमगेल्या सहयोगान लायन्स क्लब कारवार हमी मोफत नेत्र मोतीबिंदू तपासणी आणि लेजर शस्त्रचिकित्सा शिबीर मार्च 5 आणि मार्च 6 तारखेक जिल्हा आस्पत्रेत कारवार हंगा आयोजित केला। डोळ्याच्या दोष आशिल्ल्यान या शिबिराचा लाभ घेऊचो असे लायन्स क्लबाचे अध्यक्ष इब्राहिम कल्लूरू हेमी कळयला। मार्च 5 तारखेक सकाळी 9 वाजताना नावनोंदणी करून तपासणी झाल्यानंतर गरज आशिल्ल्याक शस्त्रचिकित्सा करतले, तसले पेशंटान बरोबर एकट्याक हाडचे पडतले, कोरोनाच्या शिस्तीचे सगळे नियम पाळचे पडतले असे त्यांनी म्हटला। या शिबिरात डॉक्टर प्रशांत कुमार, डॉक्टर सचिन टी, डॉक्टर वेंकीमणी, डॉक्टर गजराज, डॉक्टर निर्जा हे बी भाग घेतले। या शिबिराचे उद्घाटन कार्यक्रमात KMC चे डायरेक्टर डॉक्टर गजानन नायक, जिल्हा आस्पत्रेचे सर्जन शिवानंद कुडतरकर, डॉक्टर शरद नायक हे भाग घेतले असे लायन्स क्लबचे
अध्यक्ष इब्राहिम कल्लूर हेमी कळेला। शिर्शी तालुक्याचे 110 कुटुंबाचे शाश्वत घर जावचे स्वप्न अजूनही स्वप्नत। 2 वर्षापाटी प्रकृती विकोपा कारणान घर गेले शिर्शी तालुक्याचे 110 कुटुंबाचे शाश्वत घर जावचे स्वप्न अजूनही स्वप्नत असा। सरकारच्या परिहार एंजल निमित्ती झोपडीत तेमका जीवनाची आधार जावन असा। 2019 झाल्या प्रकृती विकोपान तालुक्याच्या विविध भागात जास्तीत जास्त घरां पूर्ण प्रमाणात कोसळलेली। सरकारान घर कोसळलेल्या मालकाला घराची ए आणि बी वर्ग कण तेमगेल घराचे परत निर्माण करण्यासाठी 5,00,000 रुपये घर कोसळलेल्या मालकाक दिता म्हण घोषणा कन 1,00,000 रुपये तेमगेल्या खात्यात जमा केले। दलान 2 वर्ष धावन गेला बी बाकी परिहार अजूनही सरकारा खंयच्यान मेळना। अजूनही 4,00,000 रुपया प्रमाणे 4,00,000,000 रुपये सरकारा खंयच्यान दिवं जाय। ताका लागून 1,00,000 रुपयांत घराचे फाउंडेशन घाली लोक त्याच स्थितीत असून आता तेमका झोपडी आणि शेड हेच आश्रय जावन असा। देशात हिंदूला साखळी हत्येचा निषेध कन हिंदू कार्यकर्त्याक रक्षणाची मागणी। यल्लापूर हिंदू जनजागृती समिती वतीन सोमेश्वर नायक आणि शरद कुमारजी हेमगेल्या मार्गदर्शनान यल्लापूर तहसीलदाराक एक मनवी देऊन ती मान्य गृहमंत्र्याक धाडूक सांगला। या मनवीत म्हणला की देशात हिंदूची साखळी हत्या जाऊक लागला, तेजो निषेध कन ती हत्या करतल्या योग्य शिक्षा दिवची आणि हेच पुढे हिंदू कार्यकर्त्याक रक्षण दिवचे असे त्या मनवीत म्हणला। या वेळार श्रीनिवास गांवकर, विनोद तळेकर, चेतन मंडगोडले, मंजुनाथ हेगडे, महाबळेश्वर नायक, सतीश होलगोंड आणि इतर कार्यकर्ते हजर आशिले। काणकोण पालिका निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज सादर। काणकोण पालिका निवडणुकीसाठी एकूण 11 उमेदवारांनी उपजिल्हाधिकारी आणि निर्वाचन अधिकारी उदय प्रभू देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले। उमेदवारी अर्ज दाखल केल्या भीतर प्रभाग 1 हेमंत कुमार नाईक गावकर, प्रभाग 2 प्रार्थना नाईक गावकर, रमाकांत नाईक गावकर, प्रभाग 5 रोशन सुशांत पागी, प्रभाग 6 गिलबर्ट फर्नांडिस, प्रभाग 7 रत्नाकर धुरी, प्रभाग 8 वैभव वासुदेव फळ देसाई, प्रभाग 9 सानिदा संदीप देसाई व नीतू समीर देसाई, प्रभाग 10 सायमन रिवेलो, प्रभाग 11 सारा शंभा नाईक देसाई हमगेल समावेश असा। उमेदवारी अर्ज दाखल केल्या भीतर 5 माजी नगराध्यक्षांचो समावेश बी असा। किन्नोळे मणगण आणि पाणीकोण विकास आघाडी आम्ही सगळ्यांनी स्थापन केला आणि त्या आघाडीचो उमेदवार रोशन पागी। ही आघाडी किद्याक करची पडली जाल्यार तुम्ही केन्ना किल्ल्या पावलो नाही। गेली 10 वर्सां आम्ही ज्या रस्त्याचे जे भोगताय मागीर दुकान गेले सपान ही बोर दुखता आतां गडगड गडगड हिंच्या पावले ती गडगड थंय पर्यंत गडगड उदक तर नाच लायटी तर सगळ्यांक खबर आसा। ह्यो सगळ्यो गोश्टी जाग्यार घालपाक लागून आमी एक प्रामाणीक उमेदवार उबो केला आणि त्याचे रुपान आमी किनोळकरांक मणगणकरांक आणि पणेपणकरांक न्याय दितले हे एक आमगेले। आणि दुसरे एक प्रश्न आमचे मुखार आसा की ज्यो जमनी आमगे आसल्यो त्यो चोरपाक लागला लोक ह्यो जमनी राखपाक लागून हो एक आमचे उद्देश आसा की ह्यो जमनी आमी राखून दवरपाक जाय। 300, 400, 500 आजी पणजे जमनी हे येऊन खायत आसा त्यो जमनी राखून दवरपाक लागूनय बी ह्या कॅन्डिडेटाक सपोर्ट कर म्हण हांवें लोकांक सांगला, त्या वॉर्डांतल्या लोकांक सांगला आणि लोकांनी आमकां सामको भरभरून पाठिंबो दिल्लो आसा। आमचो भरपूर पाठिंबो दिला ह्यो दोन गोश्टीचेर प्रिंसिपीचेर आमी इलेक्शन लढयतले। मतां घालपाची न्ही लोकां कडेन आसा मतदारां कडेन आतां बदल म्हळ्यार राजकारण सूड घेवपाचें राजकारण चल्लां आणि जर असं सूड घेऊन आमगेल्या जर मतदारांक जर भंय घालपाचो जर प्रयत्न केलो जाल्यार त्याचे उत्तर मतदारच दितले आणि दुसऱ्यांनी दिवपाची गरज ना। उत्तर कन्नडा जिल्ह्यात 4 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। कुंटा 2 आणि हळियाळ 2 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। तसेच 2 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। कारवार 1 आणि शिर्शी 1। आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 14,712 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। तसेच 14,509 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। अजूनही 16 कोरोना रुग्ण उपचार घेतले असतात। तितू भीतर 3 रुग्ण हॉस्पिटलात आणि 13 रुग्ण होम आयसोलेशनात उपचार घेतले असतात।
आजपर्यंत 187 लोकांचे मरण झाले असा. इतल्यान आईचे कारवार प्लस कोकणी बातमीपत्र हिंगा सोपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करशाक इसर नका. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोकणी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.